तर नमस्कार शेतकरी मित्रांनो, नेक्स्ट लेवल फार्मर मराठी या आपल्या आवडत्या यूट्यूब चॅनलमध्ये आपले पुन्हा एकदा स्वागत आहे. तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण मिरची लागवड कोणकोणत्या महिन्यात करावी, म्हणजेच उन्हाळी मिरची लागवड कोणत्या महिन्यात करावी, तसेच हंगामी मिरची लागवड म्हणजेच पावसाळी व हिवाळी मिरची लागवड कोणकोणत्या महिन्यात करावी याच्याबद्दल आज आपण पाहणार आहोत. तर मित्रांनो, त्या अगोदर आपण आपलं चॅनेल जर सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर सबस्क्राईब करून घ्या, सोबतच बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका, जेणेकरून आम्ही पोस्ट केलेले व्हिडिओज आपल्यापर्यंत सर्वात आधी पोहोचतील. तसेच मित्रांनो, आमच्या 97100 91400 या मोबाईल क्रमांकावरती आपण व्हॉट्सॲपवरती हाय पाठवायला विसरू नका, जेणेकरून आम्ही आपल्याला सर्व शेतीविषयक माहिती डायरेक्ट व्हॉट्सॲपवरच पाठवू शकू. तसेच मित्रांनो, खास मिरचीच्या शेतकऱ्यांसाठी आपण मिरची स्पेशल व्हॉट्सअप ग्रुप तयार केलेला आहे. तर खास मिरची शेतीच्या व्हॉट्सअप ग्रुपला जॉईन होण्यासाठी आपण डिस्क्रिप्शनमध्ये दिलेल्या लिंकवरती क्लिक करून आपण व्हॉट्सअप ग्रुपला जॉईन होऊ शकता. तर मित्रांनो, मिरची लागवडीविषयी जर बघायला गेलं तर मिरची या पिकाला जवळजवळ 12 महिने मागणी असते, कारण मित्रांनो सर्वच जणांना मिरचीची गरज असते, कारण 12 महिने मिरचीची गरज हॉटेल्स तसेच घरामध्ये लागत असते. मित्रांनो, मिरचीचे दर हे बाजारात असलेल्या आवकेनुसार ठरत असतात. जर मिरचीची आवक बाजारामध्ये जास्त झाली तर मिरचीचा दर पडतो, व मिरचीची आवक ही बाजारामध्ये जर कमी असली तर मिरचीचा दर हा वाढत असतो. तर मित्रांनो, आता आपण कोणत्या हंगामामध्ये मिरची लावल्यास आपल्याला चांगला फायदा ठरू शकतो हे आता आपण पाहून घेऊया. तर मित्रांनो, मिरची लागवड ही मुख्यत्वे 3 हंगामांमध्ये केली जाते. त्यामधील मित्रांनो, पहिला हंगाम जर आपण पाहायला गेलं तर उन्हाळी मिरची लागवड. यावेळेस मित्रांनो, मिरचीची लागवड फेब्रुवारी ते मार्च महिन्यात केलेली जाते. काही प्रमाणांमध्ये मित्रांनो, ही लागवड एप्रिल व मे महिन्यात देखील केली जाते. मित्रांनो, प्रत्येक हंगामामध्ये काही प्रमाणामध्ये जे फायदे असतात त्यासोबतच तोटे देखील असतातच. त्याचप्रमाणे जर आपण उन्हाळ्यामध्ये मिरचीची लागवड केली असेल तर आपल्याला जास्त उन्हामुळे रोपांची मर होण्याची समस्या आपल्याला जाणवू शकते. तसेच फुलांच्या अवस्थेमध्ये आपल्याला मिरचीची फुलांची गळ होण्याची समस्या आपल्याला यावेळेस जास्त दिसून येते. तसेच मित्रांनो, रसशोषक किडींचा देखील प्रादुर्भाव या काळामध्ये बऱ्यापैकी असतो. पण मित्रांनो, तुलनेने विचार करता उन्हाळ्यामधील लागणींना जास्त दर आपल्याला बघायला मिळतो, म्हणजेच बाजारामध्ये जास्त दराने उन्हाळ्यामध्ये लावलेली मिरची विकत असते. तसेच जे करपा, भुरी व रूट रॉट अशा प्रकारचे जे रोग आहेत ते या काळामध्ये कमी येतात. पण मित्रांनो, किडी आपल्याला उन्हाळ्यामध्ये देखील त्रास देतात. त्यानंतर मित्रांनो, पुढचा हंगाम आहे पावसाळी मिरची लागवड. मित्रांनो, या काळामध्ये आपण जून व जुलै या महिन्यामध्ये पावसाळी मिरची लागवड केली जाते. मित्रांनो, या काळामध्ये देखील आपल्याला मिरचीला चांगला दर लागू शकतो, तसेच रोपांची जडणघडण देखील चांगली होते, कारण मित्रांनो मिरचीसाठी पोषक वातावरण या काळामध्ये असते. फक्त मित्रांनो, प्रॉब्लेम हा आहे की यावेळेस मिरचीला रोग येण्याची शक्यता ही जास्त असते, जसे की रूट रॉट, करपा, भुरी व काही प्रमाणात अळीचा प्रादुर्भाव आपल्याला या काळात जास्त दिसून येतो. याचे मॅनेजमेंट केल्यास आपल्याला पावसाळी मिरची लागवड जास्त फायद्याची ठरू शकते. त्यानंतर मित्रांनो, पुढचा हंगाम म्हणजेच हिवाळी मिरची लागवड. मित्रांनो, याला आपण रब्बी हंगाम देखील म्हणू शकतो. मित्रांनो, ही लागवड ऑक्टोबर महिन्यात केली जाते, म्हणजेच मित्रांनो मिरचीची लागवड आपण हिवाळी हंगामात करायची असल्यास ऑक्टोबर महिन्यात करू शकता. मित्रांनो, या काळामध्ये दर काही प्रमाणात कमी राहू शकतो, तसं मित्रांनो मार्केटचं काही सांगता येत नाही, पण शक्यतो या काळामध्ये सरासरी दर कमी राहतो. पण या काळामध्ये लागवड केलेल्या मिरचीला उत्पादन हे चांगले मिळत असते. मित्रांनो, या काळामध्ये लावलेल्या मिरचीचे मुळी व कीड रोग व्यवस्थापन करणे हे गरजेचे असते. या काळात मित्रांनो आपल्याला थ्रिप्स, पांढरी माशी, लाल कोळी
व भुरी या रोगांचा प्रादुर्भाव आपल्याला दिसून येतो. यांचे नियंत्रण केल्यास आपल्या भरघोस उत्पादन घेण्यास चांगलीच मदत होईल. मित्रांनो, या काळामध्ये मिरचीच्या फुलांचे सेटिंग हे चांगल्या प्रमाणात होते, त्यामुळे मित्रांनो उत्पादन आपल्याला खूपच चांगली पाहायला मिळते. तर मित्रांनो, सर्व विचार करता कमी खर्च करून व व्यवस्थित व्यवस्थापन करून मिरची लागवड केल्यास आपल्याला खूपच चांगला नफा होऊ शकतो व मिरची लागवड आपल्याला परवडू शकते. तर मित्रांनो, आपण देखील मिरची लागवड कोणत्या हंगामात करत आहात ते देखील आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा. तर धन्यवाद मित्रांनो, भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.